नमस्कार, मी श्रीकृष्ण असवार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचे. आज आपण पाहणार आहोत मा गिरजाभवानी देवीचे मंदिर. तर हे मंदिर कोठे आहे, कसे आहे ते सर्व आपण बघणार आहोत. तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. मा गिरजाभवानी देवीचे हे मंदिर जळगाव तालुक्यातील चिंचोली या गावाजवळ असून जळगावपासून 11 किलोमीटर अंतरावर जळगाव औरंगाबाद महामार्गावर हे गाव आहे. जळगावहून औरंगाबादकडे जात असताना महामार्गावर डाव्या बाजूला मंदिराचे प्रवेशद्वार दिसते. या प्रवेशद्वारापासून काही अंतरावर हे मंदिर आहे. तर महामार्गावरून आता आपण मा गिरजादेवीच्या मंदिरापर्यंत येऊन पोहोचलो आहे. तर बघा, हे आहे अतिशय सुंदर मा गिरजाभवानी देवीचं मंदिर. आणि समोर हे मंदिराचे प्रवेशद्वार आहे. आणि त्या प्रवेशद्वाराच्या डाव्या व उजव्या बाजूला 2 दीपस्तंभ आपल्याला दिसतात. पूर्वी लाईटची व्यवस्था नसल्यामुळे या दीपस्तंभाला दिवे लावले जात असत, कारण हे मंदिर फार पूर्वीचे असून इसवी सन 1609 या मंदिराची स्थापना झाली आहे. म्हणजेच जवळजवळ 400 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. काही जाणकारांच्या मते येथे पूर्वी उंच डोंगराळ भाग होता, त्या उंच भागावर हे मंदिर होते. म्हणून जमिनीपासून उंच भागावर हे मंदिर आहे, त्यामुळे या पायऱ्या चढून आपल्याला वर जावे लागते. तर मंदिराच्या पायऱ्या चढून आपण आता मंदिरावर येऊन पोहोचलो आहे. मंदिरावर पोहोचल्याबरोबर हा बघा अतिशय सुंदर मंदिराचा भव्य दिवस सभामंडप आपल्याला दिसतो. आणि त्या सभामंडपामध्ये भाविकांना बसण्यासाठी येथे लोखंडी बाकडे आहेत. आणि मंदिराच्या बाजूला हे मंदिराची खोली आहे. आणि सभामंडपाच्या मध्यभागी देवीचे वाहन असलेले सुंदर सिंहाची मूर्ती आहे. तर बघा, येथे हा सिंह आहे, कासव पण आहे. आणि सिंहाच्या समोर हे मा गिरजाभवानी देवीचं मंदिर आहे. चला तर आता मंदिराच्या आतमध्ये जाऊन मा गिरजाभवानीचे दर्शन घेऊया. मंदिराच्या गर्भगृहात आता आपण शिरलो आहे. आणि समोर हे बघा, हे आहे मा गिरजाभवानी देवीचं अधिष्ठान. हे अतिशय जागृत देवस्थान असून नवसाला पावणारी गिरिजाभवानी देवी आहे. नवरात्र उत्सवामध्ये येथे भाविकांची खूप मोठी गर्दी असते व चैत्र शुद्ध बारशाला येथे मोठी यात्रा भरते. आणि परिसरातील मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी यात्रेला येथे होत असते. अशा प्रकारे आपण आता मा गिरजाभवानी देवीचं दर्शन घेतलं. आता आपण मंदिराच्या बाहेरील परिसर पाहूया. मंदिराच्या खाली उतरताना हे येथे शंकराचे मंदिर आहे. आणि विशेष म्हणजे येथे मंदिराच्या समोरच्या शेतामध्ये एक रहस्यमय पायविहीर आहे. त्या पायविहिरीकडे आता आपण जात आहोत. या पायविहिरीबद्दल असे रहस्य सांगितले जाते की पूर्वी मंदिरावर भंडारा करण्यासाठी लागणारे भांडे या विहिरीतून बाहेर निघत असत. आणि भंडारा झाला की ते भांडे स्वच्छ धुवून पुन्हा विहिरीजवळ आणले असता ते पुन्हा वापस विहिरीत गुप्त होत असे. पण आता तसं राहिले नाही, असे या पायविहिरीचे रहस्य आहे. अशा प्रकारे आपण मा गिरजाभवानी देवीचं मंदिर व रहस्यमय पायविहिरी बघितली. हे तुम्हाला कशी वाटले त्याबद्दल लाईक कमेंट आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील.